नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आत्ता 10वी गणित भाग 2 चं जे दुसरं प्रकरण आहे त्यामधलं महत्त्वाचं प्रमेय पायथागोरसचं प्रमेय मित्रांनो आज पाहणार आहोत आपण. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पहिल्या प्रकरणातले 3 महत्त्वाची IMP प्रमेय बोर्ड परीक्षा 2022 अनुषंगाने जी महत्त्वाची प्रमेय आहेत त्या सगळ्या प्रमेयांवरती मित्रांनो आपण या सिरीजमध्ये चर्चा करतोय. त्यामुळे रोज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह या आणि व्हिडिओ बघा प्रमेयावर आधारित. तर आज हे पायथागोरसचं प्रमेय बघतोय, उद्या आपण दुसरं प्रमेय आणि त्यानंतर तिसऱ्या प्रकरणातली जी काही प्रमेय आहे ती सर्व आपण रोज एक एक प्रमेय बघणार. आणि याचबरोबर या पायथागोरसच्या प्रमेयाच्या नोट्स आणि या अगोदर जी काही प्रमेय झाले ती पण बघायची असेल, त्यांच्या नोट्ससुद्धा हव्या असतील, प्रमेयासोबत आपण नोट्स पण देतो, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला या अगोदरची सगळी प्रमेय आणि हे प्रमेय या सगळ्या प्रमेयांच्या व्हिडिओ आणि त्याच्या नोट्ससुद्धा पाहायला मिळतील. आणि इथून पुढं आपण जी प्रमेय अपलोड करणार आहोत त्याच्या नोट्स आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला येत्या काळामध्ये अपडेट होतील त्या लिंकवरती. तर आजचे लेक्चर झाल्यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जायला विसरू नका. तर वळूयात आपल्या प्रमेयाकडे, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, प्रमेय बघा काय आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. अनेक वर्षापासून मित्रांनो हे प्रमेय आपण ऐकतोय, पायथागोरसचं प्रमेय काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर हे आता सिद्ध करायचं आपल्याला. यासाठी सगळ्यात पहिले आकृती होती, तर काटकोन त्रिकोणात प्रश्न विचारला म्हणून आपण काटकोन त्रिकोण काढून टाकला आणि त्याला एक नाव दिलंय. ओके, मग ते पक्षामध्ये लिहायचं, जे आकृतीत दिसतं तेच पक्षात असतं, लक्षात घ्या. आकृतीत काय दिसतंय, हा एक त्रिकोण आहे जो काटकोन त्रिकोण आहे. मग इथे लिहू, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, ABC हा काटकोन त्रिकोण आहे. आता साध्य काय करायचं, मला जे सूत्र आहे तुमचं ते साध्य करायचं. सूत्र म्हणजे जे तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र नेहमी वापरता ते काय बाबा, कर्णाचा वर्ग म्हणजे ACचा वर्ग हा इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका, म्हणजे AB² + BC² AB² + BC² हे सिद्ध करायचंय. आता हे सिद्ध करण्यासाठी, असा वर्ग आणण्यासाठी आपल्याला एक रचना करावी लागेल, ती रचना केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग आपण हे प्रमेय जे आहे ना, काटकोन त्रिकोणामधील समरूपता या कन्सेप्टवर आधारित आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला इथे एक रचना करावी लागेल, काटकोन त्रिकोणात कर्णावर एक लंब टाकावा लागेल. अशा प्रकारे हा BD जो आहे ना तो आपण समजा लंब टाकला कर्णावरती. ओके, मग या ठिकाणी आपण लिहू की बाबा BD लंब AC काढला किंवा AC वर आपण BD लंब काढलेला आहे. ओके, काढलेला आहे हा लंब. आता तो लंब काढल्यामुळे बघा इथं काटकोन त्रिकोणामध्ये काय झालं, कर्णावर लंब गेला आणि त्याच्यामुळे 2 इतर काटकोन त्रिकोण तयार झाले छोटे. मग आता या गुणधर्माचा आपल्याला वापर करायचा आणि सिद्धता आता आपण लिहायला घेऊ. ओके, सिद्धता. आता या सिद्धतेमध्ये आपण काय लिहू की बाबा काटकोन त्रिकोण ABC मध्ये, हा जो आपला काटकोन त्रिकोण आहे ABC, काटकोन त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये, या ABC मध्ये काय केलंय बाबा, BD लंब AC काढलाय. ओके, BD लंब AC काढलेला आहे. हे कशामध्ये काढलं, आपण रचनामध्ये काढला. ओके, त्यामुळं काय झालं, मी ते विधान नंबर 1 देतो, त्याच्यामुळे हा लंब टाकल्यामुळे काय झालंय की जे 2 त्रिकोण तयार झाले काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या लंबामुळे, जे 2 त्रिकोण असतात ते परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे इथं तिन्ही काटकोन त्रिकोण ABC आहे, ADB आहे, BDC आहे, या तिन्ही काटकोन त्रिकोण एकमेकांशी समरूप आहे. मग आपण लिहू शकतो त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB, ADB समरूप त्रिकोण BDC, BDC. कारण काय बाबा, काटकोन त्रिकोणामधील समरूपता, काटकोन त्रिकोणामधील काटकोन त्रिकोणातील समरूपता हा गुणधर्म आहे. बरं का, समरूपता, काटकोन त्रिकोणामधील समरूपता हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माच्या आधारावरती हे 3 त्रिकोण समरूप आहेत. आता हे 3 त्रिकोण समरूप लिहिताना सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही हे समरूप लिहत असताना काळजी घेणं गरजेचं आहे. कुठली काळजी, की लिहत असताना मला काटकोन त्रिकोणाच्या नावामध्ये काटकोन मध्ये पाहिजे. बघा, ABC मधला B काटकोन मध्ये आला, ADB मधला D काटकोन मध्ये घेतलाय आणि BDC मधला पण D काटकोन मध्ये घेतला, असं आपल्याला करायचंय. यानंतर दुसरा मुद्दा, आपण एक एक पायरी आता पुढे जाऊयात. आता काय करू, हे जे 3 त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत ना, याच्यातल्या जोड्या घ्यायच्या. पहिली जोडी कुठली घ्या,
एक हा एबीसी आणि एडीबी म्हणजे मोठा त्रिकोण आहे, इथं लिहितो मी म्हटलंस तर, जो मोठा त्रिकोण एबीसी आहे त्याच्या जोडीला एडीबी घ्या. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी, ओके, हे कशावरून बाबा, एक वरून, ठीक आहे, घेतलं. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. हे दोन त्रिकोण समरूप आहेत, संगत बाजू प्रमाणात. मग इथं म्हटलंस तर आपण लिहू बाबा संगत बाजू कुठल्या कुठल्या प्रमाणात, म्हणून ए बी छेद ए डी पहिली दुसरी भागिले पहिली दुसरी, ए बी छेद ए डी बरोबर बी सी छेद डी बी, बी सी छेद डी बी म्हणजेच तुमची बी डी, आणि बरोबर ए सी छेद ए बी, ए सी छेद ए बी. इथं आपण काय लिहितो बाबा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, संत्रिसंबा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता म्हणून आपण या ठिकाणी तिसरा मुद्दा आता काय करू, की याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, याच्यातून तिनही गुणोत्तर नाही घ्यायचे, दोनच जोड्या घ्यायच्यात. बघा याच्यात कसं आहे की यामध्ये आपल्याला वर्ग पाहिजे, नाही ते वर्ग पाहिजे, ए बीचा वर्ग पाहिजे, बी सीचा पाहिजे किंवा ए सीचा पाहिजे. वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार. मग इथं दोन वेळा कोण आले, ए बी दोन वेळा आले, म्हणजे तुम्ही या दोघांना घेऊ शकताय, या मधल्याला तुम्ही गायब करू शकता. मग आपण काय करू, ज्यांची गरज आहे त्यांनाच घेऊ, ए बी छेद ए डी गुणोत्तर घेऊ आणि बरोबर ए सी छेद ए बी हे गुणोत्तर घेऊ, ओके. म्हणून पुढे काय होणार, तिरकस गुणाकार, ए बी गुणिले ए बी चा वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी, ए डी गुणिले ए सी, म्हणजे आपल्याकडे काय मिळालं, ए बी वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी. अशा प्रकारे हे विधान तीन मध्ये आपल्याला हे मिळालं, ए बी चा वर्ग मिळाला. तसाच आपल्याला काय केलं, जसं आपण ए बी सी मोठा त्रिकोण जो आहे ए बी सी त्याच्या जोडीला हा ए डी बी छोटा त्रिकोण घेऊन आपल्याला ए बी चा वर्ग मिळाला, तसाच आपल्याला बी सी चा वर्ग मिळू शकतो हा मोठा त्रिकोण आणि हा बी डी सी छोटा त्रिकोण घेऊन. मग आता आपण काय करू बाबा, त्रिकोण ए बी सी आणि बी डी सी मध्ये चौथा पॉइंट लिहू वाटलं असतं, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण समरूप त्रिकोण बी डी सी, समरूप त्रिकोण बी डी सी हे कशावरून, एक वरून, ठीक आहे, विधान एक वरून आपण या ठिकाणी लिहिलंय. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून ए बी छेद बी डी, ए बी छेद बी डी, बी सी छेद डी सी, बी सी छेद डी सी म्हणजे सी डी लिहिलं तरी चालेल, आणि बरोबर बी सी छेद बरोबर ए सी छेद बी सी, ए सी छेद बी सी, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. झालं. आता याच्यातून योग्य जोडी कुठली घेणार आपण, बघा इथं बी सी बी सी, बी सीचा वर्ग मिळेल तुम्हाला, बी सी बी सी वाली जोडी घेऊ, या दोन गुणोत्तर घेऊ आपण, या गुणोत्तराला बाजूला ठेवू आणि आपण लिहू बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी आपण घेतलं, ओके. आणि म्हणून मग पुढे काय करू आपण, बी सी गुणिले बी सी, बी सी चा वर्ग बरं का, बी सी गुणिले बी सी, बी सी चा वर्ग आणि डी सी गुणिले ए सी बरोबर डी सी गुणिले ए सी आलं. तर अशा प्रकारे आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, एक मिळाला ए बी चा वर्ग आणि खाली मिळाला बी सी चा वर्ग, ए बी वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी आणि बी सी वर्ग बरोबर डी सी गुणिले ए सी मिळालं. आता आपल्याला या दोघांच्या वर्गांची बेरीज करायची, या दोघांची बेरीज ए बी वर्ग आणि बी सी वर्ग आपल्याला करायचा आहे, की बाबा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आपल्याला करायचा आहे. तो कसा करणार, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग डाव्या बाजूला लिहिलं, मग उजव्या बाजूला ह्या दोघांची बेरीज करा, ए डी गुणिले ए सी अधिक डी सी गुणिले ए सी, हे कशावरून, तीन व पाच वरून, तीन अधिक पाच, विधान तीन अधिक विधान पाच केलं आपण, ओके. आता पुढे काय होईल बघा, ए डी गुणिले ए सी आणि डी सी गुणिले ए सी या दोघांमध्ये ए सी जो आहे तो कॉमन आहे. बघा ए सी कॉमन आहे, त्याला आपण कॉमन काढू शकतो, समान आहे तो, त्याला कॉमन काढू. मग ए सी कॉमन काढला, मग कंसात काय राहील, ए डी अधिक डी सी, ए डी अधिक डी सी, ठीक आहे. आता ए सी गुणिले ए डी अधिक डी सी काय, बघा आकृतीत बघितलं, ए डी अधिक डी सी केलं की तुम्हाला पूर्ण ए सी मिळणार, ए डी अधिक डी सी म्हणजे तुम्हाला ए सी मिळणार, कारण ए डॅश डी डॅश सी आहे, तिघ जण एका रेषेवरती आहेत बिंदू, हा. म्हणून ए सी गुणिले ए सी काय झालं, ए सी चा वर्ग, म्हणजे आपल्याकडे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग, जे आपल्याला सिद्ध करायचं होतं ते आपल्याला सिद्ध झालेलं आहे, ओके. आता यालाच तुम्ही नंतर असंही लिहिलं तरी चालेल, की बाबा ए सी चा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग असं लिहिलं तरी चालेल. यस, तर मी बाजूला झालो. आता स्क्रीनशॉट जर तुम्हाला मारून घ्यायचं असेल तर घेऊ शकताय, परंतु स्क्रीनशॉटची आवश्यकता नाही. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला ही व्हिडिओसुद्धा त्या लिंकवर पाहता येईल, या अगोदरच्या व्हिडिओसुद्धा त्या लिंकवर पाहता येतील, आणि त्याचबरोबर नोट्ससुद्धा तुम्हाला प्रमेयांच्या त्या लिंकवर पाहता येतील. तर
मी इथंच थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आत्ताच जा आणि नोट्स जे आहेत या प्रमेयाच्या डाउनलोड करून घ्या आणि या अगोदरच्या प्रमेयाच्या व्हिडिओज डाउनलोड करून घ्या. आणि इथून पुढं उद्या पण संध्याकाळी 7 वाजता आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत पुढच्या प्रमेयाची, आणि ती व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिली त्याच्यावरती अपडेट होईल उद्या संध्याकाळी. ओके, सर्वांना बाय मित्रांनो, गुड नाईट. जब दीप जले आना.